आणि आता थेट जाऊयात शिवसेना ठाकरे गट उमेदवार नरेंद्र खेडेकर बोलतायत. टोपी झालो हो, आज उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला ठाकरे गटाला काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? आज उमेदवारी जाहीर झाली. या उमेदवारीची अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील तमाम माझ्यावर प्रेम करणाऱ्या उद्योजकांवर प्रेम करणाऱ्या जनतेला होतीच होती. आणि ज्या विश्वासानं त्यांनी ही उमेदवारी मला दिली त्यांचा विश्वास निश्चितपणे आम्ही सार ठरवू, पुन्हा बुलढाणा लोकसभेवर भगवा फडकवू. उमेदवारी अर्ज कधी भरणार? उमेदवारी अर्ज 4 एप्रिलला गुरुवारी संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही बुलढाण्याला अर्ज दाखल करू. फाईट कोणासोबत असणार आहे तुमची? इथं इकडनं प्रताप जाधव उभे असणार आहेत, शेतकरी नेते रविकांत कुपशे सुद्धा उभे असणार आहेत. महायुतीमध्ये 4-5 पक्ष एकत्र करून 6 आमदार या बुलढाणा लोकसभा क्षेत्रातले महायुतीचे आहेत आणि ते सगळे धनशक्ती त्यांच्याकडे प्रचंड आहे, सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून ते त्यांचा गड टिकवण्याचा प्रयत्न करतील. परंतु निश्चितपणे आम्ही तो त्यांचा गड उद्ध्वस्त करू आणि महायुतीला हरवून दाखवू.